त्र्यंबकेश्वर हे वारकरी भक्तांचं शक्तीपीठ मानलं जातं कारण याच त्र्यंबकेश्वरमध्ये ब्रह्मगिरीच्या पायथ्याशी वारकरी संप्रदायाच्या आद्यगुरू संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांनी संजीवन समाधी घेतलेली आहे त्यामुळे शेकडो वारकरी भक्त या पवित्र स्थळी लोटांगण घालतात मात्र निवृत्तीनाथ महाराजांनी कधी समाधी घेतली यामागचा इतिहास काय सांगितला जातो ते या व्हिडिओमधून सविस्तर जाणून घेऊयात संत ज्ञानेश्वर महाराज आणि त्यांचे जे चार बंधू होते निवृत्ती सोपान ज्ञानेश्वर आणि मुक्ताबाई जे म्हणजे बाराव्या शतकामध्ये ते संचार करत असताना निवृत्तीनाथ महाराजसह त्र्यंबकेश्वरला आले आणि तिथे त्र्यंबकेश्वराचं दर्शन घेऊन ते ब्रह्मगिरीच्या डोंगरावर चढत असताना त्यांची चुकामुख झाली आणि निवृत्तीनाथ महाराजांचा रस्ता चुकला आणि ते ब्रह्मगिरीच्या पर्वतांमध्ये कुठेतरी रस्ता चुकल्यामुळे दिसेनाशे झाले आणि त्यावेळेस निवृत्तीनाथ महाराजांना गहिनीनाथ भेटले नाथ संप्रदायातले गहिनीनाथांनी त्यांच्यावर एक दृष्टांत दिला आणि त्यांना एक प्रकारची ज्ञानदीक्षा दिली आणि त्या ज्ञानदीक्षेमुळे त्यांना संपूर्ण अध्यात्मशास्त्रातली मोठी एक प्रकारची एक ता ताकद म्हणा किंवा एक ॲथोरिटी किंवा एक प्रकारची गोष्टी त्यांना प्राप्त झाल्या दिव्यशक्ती प्राप्त झाल्या आणि त्यामुळे निवृत्तीनाथ महाराज नंतर जेव्हा परत आले त्यावेळे ज्ञानदेवांना त्यांनी हे सगळं ज्ञान दिलं अशा प्रकारचं एक त्र्यंबकेश्वरला ही मोठी एक व वैष्णव संप्रदायासाठी भागवत धर्मासाठी एक मोठी घटना घडली आणि तेव्हापासून या निवृत्तीनाथ महाराजांना इथे जी एक प्रकारची गुरुकडून दीक्षा मिळाली त्या प्रित्यर्थ ही वारकरी संप्रदायाची भागवत धर्मातली मोठी वारी ही प्रतिवर्षी लाखो भाविक पौष कृष्ण एकादशी ज्याला षटटीला एकादशी म्हणतात या दिवशी होते इथे महाराजांची संजीवन समाधी निवृत्तीनाथ महाराजांची समाधी काळ हा ज्येष्ठ महिन्यात असतो त्यावेळेस त्यांनी संजीवन समाधी घेतली परंतु षटटीला एकादशी जे पौष महिन्यात असते कृष्ण एकादशी त्या दिवशी ही यात्रा भरते ज्या वेळेस ज्ञानदृष्टांत निवृत्तीनाथ महाराजांना हा झाला त्यामुळे ज्ञानेश्वरीमध्ये स्वतः ज्ञानदेवांनी सांगितलेले की आदिनाथ गुरु सकल सिद्धांचा मच्छिंद्रदयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध गोरक्षास्त्री केला गोरक्ष गहिणी गहिनीप्रती गहिनी प्रकारे निवृत्ती दातारे ज्ञानदेव सारे चोजविले म्हणजे ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीत सांगितलंय का गहिनीनाथांच्या असणाऱ्या कृपा प्रसादाने या सर्व भागवत धर्माचा प्रसार वाढला जो निवृत्तीनाथांनी नंतर ते संपूर्ण ज्ञान अध्यात्मविद्या ही ज्ञानदेवांना दिली ज्यामुळे आज आपल्याला ज्ञानेश्वर रूपाने स जनसामान्यांना भक्ती भाव ज्ञान कर्म आणि भक्ती याद्वारे आपले जीवन अधिक आपण उन्नत कसं करून घेऊ शकतो अध्यात्म मार्गाने आनंदाने आयुष्य कसं जगू शकतो या बाबतीसवर आपल्याला आजही शतकानुशतक मार्गदर्शन करत आहे पांडुरंग हरिवासुदेव निरुत्यनाथ महाराज की जय विठुरायाच्या जयघोषाने त्र्यंबकेश्वर नगरी दुमदुमली आहे शेकडो वारकरी भक्त नाथ महाराजांच्या दर्शनासाठी त्र्यंबकेश्वर मध्ये दाखल झाले आहेत विठ्ठल भाडमुखी न्यूज एटीन लोकल नाशिक